Hello students, again we are here for the next lecture of our 11th physics of chapter 1. Okay, आता आपण काय करणार आहे, मी मागच्या लेक्चर मध्ये तुम्हाला डायमेन्शनल अनालिसिस शिकवलं होतं, बरोबर. आता डायमेन्शनल अनालिसिसच्या प्रॉपर्टीज बघायच्या आहेत. डायमेन्शनल अनालिसिस अजून काय काय वर्क होतं डायमेन्शनल अनालिसिसचं ते बघायचं आपल्याला. बट आता पहिलं आपल्याला काय शिकायला लागेल, प्रिन्सिपल ऑफ होमोजेनिटी. काय प्रिन्सिपल ऑफ होमोजेनिटी? होमोजेनिटी म्हणजे काय? इक्वल. काय असतं? इक्वल म्हणजे सेम, सगळीकडे काय असतं? सेम. म्हणून त्याला आपण होमोजेनिटी म्हणतो, और युनिफॉर्म. काय म्हणतो आपण? युनिफॉर्म. ओके, काय म्हणतो? युनिफॉर्म म्हणतो. बर, आता प्रिन्सिपल ऑफ होमोजेनिटी काय सांगतं बघा. द डायमेन्शन्स ऑफ ऑल द टर्म्स ऑन द टू साइड्स. ओके, द डायमेन्शन्स ऑफ ऑल द टर्म्स ऑन द टू साइड्स. डायमेन्शन्स, डायमेन्शन्स आपण काय बघितलंय? ओके, हे अशा ब्रॅकेटच्या फॉर्म मध्ये असतात. ओके, कसल्या फॉर्म मध्ये असतात? ब्रॅकेटच्या. एल एम टी अजून टर्म्स असतात, खरं आपण एवढेच बघितलेले आहेत, कारण एवढेच आपल्याला माहिती आहे. आता पण नंतर आपण जेव्हा न्यू टर्म्स येतील तेव्हा बघू. द डायमेन्शन्स ऑफ द ऑल द टर्म्स ऑन द टू साइड्स ऑफ अ फिजिकल इक्वेशन. कसं? कशाचं? ऑफ अ फिजिकल इक्वेशन. फिजिकल इक्वेशन म्हणजे फिजिक्सचे फॉर्म्युलेस. काय? फिजिक्सचे फॉर्म्युले. फिजिक्स फॉर्म्युलाज. ओके, फिजिकल इक्वेशन म्हणजे काय असतं? फिजिक्स फॉर्म्युलाज. फिजिक्स फॉर्म्युलाज आपण इन जनरल म्हणतो, बट त्याला ऍक्च्युअली फिजिकल इक्वेशन्स म्हणत असतात. काय म्हणत असतात? फिजिकल इक्वेशन्स. ओके, रिलेटिंग डिफरंट फिजिकल क्वांटिटीज. रिलेटिंग डिफरंट फिजिकल क्वांटिटीज. फिजिकल क्वांटिटीज म्हणजे फिजिक्सच्या ज्या क्वांटिटीज आहेत त्याला आपण फिजिकल क्वांटिटीज म्हणतो. मस्ट बी सेम. काय? मस्ट बी सेम. जनरल अर्थ काय? सपोज तुमचा एखादा फॉर्म्युला असला. ओके, काय? एखादा फॉर्म्युला असला, सपोज स्पीड इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाइम. काय आहे? स्पीड इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाइम. हा फॉर्म्युला सगळ्यांनी बघितलेला असणार आतापर्यंत दहावीपर्यंत. बर, ह्या फॉर्म्युलामध्ये प्रिन्सिपल ऑफ होमोजेनिटी काय सांगतं? ह्या टर्मचं. काय? ह्या टर्मचं आणि ह्या टर्मचं डायमेन्शन्स काय असणार? सेम असणार. काय असणार आहेत? सेम असणार आहे. समजलं? तर हे आपल्याला प्रिन्सिपल ऑफ होमोजेनिटी सांगतं. समजलं? काय दिलं बघा, द डायमेन्शन्स ऑफ ऑल द टर्म्स ऑन द टू साइड्स. ऑल द टर्म्स ऑन द टू साइड्स म्हणजे ही वाली एक एल एच एस आणि एक आर एच एस. ह्या दोन साईड, द डायमेन्शन्स ऑफ द टू साइड्स ऑफ अ फिजिकल इक्वेशन. हे एक फिजिकल इक्वेशन झालं, हे एक फिजिक्सचं इक्वेशन झालं. स्पीड इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाइम. रिलेटेड टू डिफरंट फिजिकल क्वांटिटी. आता हे बघा, सगळ्या क्वांटिटीज वेगवेगळ्या आहेत. ही काय स्पीड आहे, बरोबर. फिजिकल क्वांटिटी ही वेगळी आहे. हे काय डिस्टन्स आहे, ही वेगळी फिजिकल क्वांटिटी आहे. ही काय, हे काय टाइम आहे, हे डिफरंट फिजिकल क्वांटिटी आहे. ह्या सगळ्या डिफरंट फिजिकल क्वांटिटीचं राईट हँडचं आणि लेफ्ट हँडचं जे डायमेन्शन्स असणार आहेत ते काय असणार आहेत? सेम असणार आहेत. त्यालाच आपण काय म्हणतो? प्रिन्सिपल ऑफ होमोजेनिटी. प्रिन्सिपल ऑफ होमोजेनिटी ऑफ डायमेन्शन्स म्हणूया आपण याच्यात. काय? प्रिन्सिपल ऑफ होमोजेनिटी ऑफ डायमेन्शन्स. बर, हे झालं प्रिन्सिपल ऑफ होमोजेनिटी. आता आपण पुढे बघूया. बर, आता आपण डायमेन्शनल अनालिसिस बघितलं, पण त्याचा काहीतरी यूज पाहिजे ना आपल्या रिअल लाईफमध्ये, और सायंटिफिक लाईफमध्ये, और शिकताना त्याचा काहीतरी आपल्याला यूज झाला पाहिजे ना. का उगाच काही पण शिकायचं आपण? ओके, त्याचा काहीतरी यूज पाहिजे. तर त्याचा फर्स्ट यूज आहे, डायमेन्शनल अनालिसिसचा फर्स्ट यूज आहे टू चेक. फर्स्ट यूज आ टू चेक दी करेक्टनेस of a physical equation. It's a first use काय? To check the correctness of a physical equation. बर, आता हिचं मीनिंग काय हे बघून घ्या. काय सांगितलं? To check the correctness. आपल्याला बघायचं आहे की एखादं physical equation, physical equation म्हणजे काय झालं? फिजिक्सचा फॉर्म्युला. काय झालं? फिजिक्सचा फॉर्म्युला. हा एखादा फिजिक
इक्वेशन आहे ते करेक्टनेस, करेक्टनेस म्हणजे बरोबर आहे का नाही हे चेक करण्यासाठी, बरोबर आहे का नाही हे चेक करण्यासाठी आपण डायमेन्शनल अनालिसिस करतो. तुम्हाला कुठलाही फॉर्म्युला दिला तर तुम्ही हे कसं म्हणणार की हा बरोबरच फॉर्म्युला आहे. ओके, त्यासाठी आपण काय करतो, डायमेन्शनल अनालिसिस करतो. काय करतो, डायमेन्शनल अनालिसिस. बरं, आता नेमकं काय करतो, फॉर एक्झाम्पल एक जनरल एक्झाम्पल घेऊया फिजिक्स, आता 2 मिनटं बाहेर ठेवूया, जनरल एक्झाम्पल घेऊया. आपण असं म्हणू शकतो का 10 apples + 10 bananas = 20 oranges. ओके, असं म्हणू शकता? नाही म्हणू शकत का, कारण 10 apples ही वेगळी क्वांटिटी आहे, 10 bananas हे वेगळी क्वांटिटी आहे, आणि 20 oranges ही तिसरी वेगळी क्वांटिटी आहे. बरोबर, आपण तिघांचं काही असं रिलेशन, ॲडिशनचं रिलेशन नाही करू शकत. बरोबर, तर आपण हा जो फॉर्म्युला आहे हा काय म्हणणार, आपण चुकीचा म्हणणार. काय म्हणणार, चुकीचा म्हणणार. सिमिलरली जर आपल्याकडे एखादा फॉर्म्युला असेल, ओके, काय एखादा फॉर्म्युला असेल, तर तो जो फॉर्म्युला आहे तो बरोबर आहे की चुकीचा आहे ते काढण्यासाठी आपण काय करतो, फिजिकल इक्वेशन बघतो. त्यामध्ये पण असंच झालं पाहिजे की आपल्या ज्या सेम क्वांटिटीज असतील तरच आपलं ॲडिशन होणार आणि आपल्याला फायनल रिझल्ट पण सेम भेटणार. आपण असं म्हणू शकतो ना 10 apples + 5 apples = 15 apples. बरोबर, असं म्हणू शकतो आपण का, कारण हे काय ॲपल्स आहेत सगळे, हे पण ॲपल्स आहेत, दोघं ॲड करू शकतो, टोटल आपण 15 apples सांगू शकतो. बरोबर, सिमिलरली जेव्हा आपण फिजिक्सचा फॉर्म्युलाज बघतो तेव्हा सगळ्यांच्या सगळ्या टर्म्सचं डायमेन्शन्स काय, सगळ्या टर्म्सचं डायमेन्शन्स, सगळ्या टर्मचं डायमेन्शन सेम असलं पाहिजे. काय, सगळ्या टर्म्सचं डायमेन्शन सेम असलं पाहिजे. आता एक एक्झाम्पल घेऊन बघूया, हे जनरल एक्झाम्पल तुम्हाला सांगितलं. एक्झाम्पल घेऊन बघूया नेमकं काय असतं. आता तुम्ही हा फॉर्म्युला बघितला असेल, V = U + 80. काय, V = U + 80 हा फॉर्म्युला तुम्हाला 10th झालेला आहे. बरोबर, हा कसला फॉर्म्युला आहे, आपल्याला जर फायनल स्पीड काढायचं असेल त्याचा फॉर्म्युला आहे. तर V काय असतं, इथं लिहितो मी, V काय असतं, फायनल स्पीड. बरोबर, और फायनल वेलॉसिटी. बरोबर, काय म्हणतो आपण, फायनल वेलॉसिटी. यू काय असतं, इनिशियल वेलॉसिटी. काय असतं, इनिशियल वेलॉसिटी. बर, ए काय येतं, ए एक्सलरेशन. काय आहे, एक्सलरेशन. आणि टी काय आहे, टाइम आहे. बरोबर, टी काय आहे, टाइम आहे. बरोबर, ह्या क्वांटिटीज आहेत. बर, वेलॉसिटी, वेलॉसिटी आपण पहिल्या वेलॉसिटीचे डायमेन्शन्स करूया. वेलॉसिटी काय असतं, डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम. काय असतं, डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम. बर, डिस्प्लेसमेंट आपण कशात मोजतो, डिस्प्लेसमेंट काय असतं, शॉर्टेस्ट डिस्टन्स बिटवीन द 2 points. बरोबर, कारण डिस्टन्स मोजणार आहे म्हणजे काय, आपण मीटर्समध्ये मोजतो. कशामध्ये मोजतो, मीटर्समध्ये. टाइम कशामध्ये मोजतो, सेकंड्समध्ये. तर ह्याला आपण कसं लिहू शकतो, मीटर पर सेकंड. कसं लिहितो, मीटर पर सेकंड. आता ह्याचे डायमेन्शन्स लिहायचे. काय लिहायचं आहे, डायमेन्शन्स लिहायचे. बरोबर, डायमेन्शन्स कसे लिहितो आपण, LMT पहिला असं लिहिणार. बरोबर, आता मीटर, मीटर कसली क्वांटिटी आहे, लेंथची क्वांटिटी आहे. मागच्या लेक्चरमध्ये गेलते ना, मीटर कसली क्वांटिटी आहे, लेंथची. म्हणजे मीटर इज टू 1 असणार, म्हणून इथं 1 येणार आपला. बरोबर, काय येणार, 1 येणार. आता मासची क्वांटिटी ह्याच्यात काहीच नाही, kg दिसत नाही, म्हणजे काय, मासची क्वांटिटी नाही, म्हणून m = 0 घेणार. बरोबर, आता एस कसली क्वांटिटी आहे, टाइमची क्वांटिटी. कसली क्वांटिटी आहे, टाइमची क्वांटिटी. आणि -2 काय, -1. तर इथं आपण काय देणार, -2 - 1. हे काय झाले, वेलॉसिटीचे डायमेन्शन झाले. कसले झाले, वेलॉसिटीचे डायमेन्शन्स. बरोबर, बरं, हे सेम डायमेन्शन्स इनिशियल वेलॉसिटी असणार. बरोबर, कारण इनिशियल वेलॉसिटी असू दे की फायनल वेलॉसिटी असू दे, वेलॉसिटीज आहे. त्याचं पण इक्वेशन डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम येणार. बरोबर, आणि मीटर पर सेकंड त्याचं हे येणार, युनिट येणार, आणि त्याचे डायमेन्शन सेम येणार. तर हे सेम डायमेन्शन कसले आहेत, इनिशियल वेलॉसिटीचे. बरोबर, बरं, आता आपल्याला एक्सलरेशन इंटू टाइम काढायचं. काय काढायचं, एक्सलरेशन इंटू टाइम. बरोबर, आता एक्सलरेशन, एक्सलरेशन कशात मोजतो आपण, मीटर पर सेकंड स्क्वेअर. बरोबर,
कशात मोजतो मीटर पर सेकंड स्क्वेअर बरोबर, आणि टाइम, टाइम कशात मोजतो आपण सेकंड्समध्ये मोजतो, कशामध्ये मोजतो सेकंड्समध्ये. चला आता याचे डायमेन्शन्स काढूया. मीटर पर सेकंड स्क्वेअरला आपण कसं लिहू शकतो, मीटर पर सेकंड स्क्वेअर असं लिहू शकतो. आणि हे आपलं काय झालं, सेकंड झालं, काय झालं सेकंड झालं आहे तसं तिथं. आता याचे डायमेन्शन्स लिहू, पहिला ह्या क्वांटिटीचे डायमेन्शन्स लिहू आपण. काय करायचं, ह्या क्वांटिटीचे डायमेन्शन द्यायचे एल एम टी बरोबर. एम कसली क्वांटिटी आहे, लेंथची, रेस टू वन. एम ची क्वांटिटी दिसत नाही, रेस टू झिरो. टी ची क्वांटिटी काय बघा, मायनस टू आहे बरोबर. एस काय आहे, मायनस टू बरोबर. हे झालं ह्या ब्रॅकेटचं डायमेन्शन. आता दुसऱ्या ब्रॅकेटचे, दुसऱ्या ब्रॅकेटचं परत एल एम आणि टी बरोबर. काय आलं, एल एम टी बर. एस म्हणजे काय झालं, आता ह्याच्यामध्ये काय एलचं काही नाही आहे, एमचं काही नाही आहे बरोबर. एलचं मीटर नाही आहे, एमचं के जी नाही आहे, फक्त काय एस, एस कसला आहे टाईमचा, तो टी रेस टू वन येतो बर. आता आपण इंडायसेस रूल ना, कोणत्या रूल ना, इंडायसेस रूल ना ह्याला सॉल्व करतो. तर ह्याचं काय येतं, एल रेस टू वन प्लस झिरो, काय येणार वन प्लस झिरो बरोबर. एम रेस टू झिरो प्लस झिरो, एम रेस टू झिरो प्लस झिरो बरोबर. आणि टी रेस टू काय येणार, मायनस टू प्लस वन, हे येणार बरोबर. तर त्याचे डायमेन्शन्स काय होतात बघा, हे इथं मी कंटिन्यू करतो. काय होतात बघा डायमेन्शन्स, एल रेस टू वन, एम रेस टू झिरो, टी रेस टू मायनस वन, हे डायमेन्शन्स येतात इथं सॉल्व्ह केल्यावर. एल रेस टू वन प्लस झिरो वन, एम रेस टू झिरो प्लस झिरो झिरो, टी रेस टू मायनस टू प्लस वन, काय येतं मायनस वन येतं बरोबर. बरं आता हे डायमेन्शन्स आणि हे डायमेन्शन्स सेम आहेत का नाही बघा बरोबर. काय आहेत, सेम आहेत. एल रेस टू वन, एल रेस टू वन, एम रेस टू झिरो, एम रेस टू झिरो, टी रेस टू मायनस वन, टी रेस टू मायनस वन बरोबर. तर हे डायमेन्शन्स काय सेम आहेत. म्हणजे काय झालं, ह्या क्वांटिटीचे डायमेन्शन्स, ह्या क्वांटिटीचे डायमेन्शन्स आणि ह्या क्वांटिटीचे डायमेन्शन्स काय सेम आहे. तर आपला जेव्हा फॉर्म्युलामध्ये सगळ्या क्वांटिटीज, ओके, तिन्ही क्वांटिटीज और जितक्या पण शंभर असते, शंभर क्वांटिटीजचे जे जोपर्यंत डायमेन्शन सेम नसणार तोपर्यंत आपला फॉर्म्युला करेक्ट नसणार, तोपर्यंत आपला फॉर्म्युला करेक्ट नसणार. जर इथं ए टी स्क्वेअर असतं तर हा आपला फॉर्म्युला काय झाला असता, चुकीचा झाला असता. काय झाला असता, चुकीचा झाला असता. म्हणून जेव्हा पण तुम्ही एखादा फॉर्म्युला घेता त्याचं डायमेन्शन चेक करत जावा, तो फॉर्म्युला राईट आहे का नाही, त्याच्यावर तुम्हाला कळत जाईल की हा फॉर्म्युला काय राईट आहे की नाही. आय होप तुम्हाला हे समजलं असणार. ओके okay?